लाइव पर देखते हैं आज की खास खबर। मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ने नियमों का उल्लंघन करने वालों पर दिए सख्त कार्रवाई के आदेश। नमस्कार, मी राधाकृष्णन, मनपा आयुक्त नागपूर बोलतो। आता दिवाळीच्या सणाचा कालावधी जवळ आलेले, या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती घरातून परचेस करायला बाजार वगैरे येतात। प्रत्येक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणे गर्दी आपल्याला आढळते। याकरिता मी एक महत्त्वाचा संदेश देण्या इच्छितो। जो प्रत्येक व्यक्ती घरातून बाहेर पडताना आवश्यक असेल तरच चावी, आणि कमीत कमी लोक बाहेर पडावी। आणि खास करून आपल्याकडचं जे जुने बाजार आहे, बर्डी आहे, इतवारी आहे, शक्करदारा आहे, अशा प्रकारचा गांधी बाग आहे, अशी बाजारामध्ये वगैरे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे गर्दी आढळते। त्या ठिकाणी आपण आता प्रशासनाच्या वतीने आपण व्हेकल फ्री झोन करतो। ठराविक कालावधीमध्ये कम्प्लीट पेडिस्ट्रीयन झोन कन्व्हर्ट करतो। त्यामुळे तिथे जाताना प्रॉपर नियोजनपूर्वक जाणे अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये। मास्क वापरणे आपल्या स्वतःच्या सुरक्षा आणि दुसऱ्यांना पण सुरक्षा देण्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे तिथे जाणे टाळावी। सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे हे दोन्ही फार महत्त्वाचे आहे। आणि वैयक्तिक स्वच्छता, हँड वॉशिंग करणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे। या तिन्ही गोष्टी आपण त्रिसूत्री तर आपण या सणाच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या जबाबदारी म्हणून आपण पाळले, नक्की आपण या कोरोनाच्या प्रादुर्भावामधून आपण प्रत्येकांना स्वतःला वाचवू शकतो आणि एकंदरीत आपला शहराचा वाचू शकतो। याकरिता मी प्रत्येक नागरिकांना, दुकानदारांना, व्यापाऱ्यांना आणि हॉकर्सना सर्वांना मी आवाहन करतो, प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक करावी। दुकानदारांनी मास्क घातल्याशिवाय लोकांना दुकानामध्ये येऊ देऊ नये, कोणत्याही व्यक्तींना। त्याच पद्धतीने प्रत्येक दुकानाच्या जे क्षमताप्रमाणे लोकांना आतमध्ये सोडावी, ज्या दुकानामध्ये क्षमतापेक्षा जास्त लोक असतील त्यांना बाहेर वेट करायची व्यवस्था करावी। आणि कुठलीही परिस्थितीत अशी गर्दी एका ठिकाणी जमवण्यासाठी आपण भाव देऊ नये। अशा प्रकारचं आपण सर्व एकत्रित राहून या सणाच्या कालावधी आपण काढूया। आणि सर्व त्योहारों का सीजन शुरू होने से शहर के बाजार पेठों में हजारों की संख्या में लोगों की भीड़ नजर आ रही है, मानो जैसे शहर से कोरोना चला गया हो। कोरोना के बढ़ते प्रादुर्भाव के चलते ही राज्य सरकार और मनपा की ओर से गाइडलाइन जारी की गई है, लेकिन नागपुर की जनता इन सभी गाइडलाइनों की धज्जियां उड़ा रही है, जिसे देखते हुए मनपा आयुक्त ने नियमों का उल्लंघन करने वालों पर दंडात्मक तथा सख्त कार्रवाई के आदेश जारी किए हैं। इस कार्रवाई के तहत दुकानदारों की ओर से नियमों का उल्लंघन होने पर पहली बार 5,000, दूसरी बार 8,000 तथा तीसरी बार 10,000 रुपए के दंडात्मक कार्रवाई की जाएगी। साथ ही फौजदारी गुनाह और लाइसेंस रद्द करने, दुकान बंद करने की कार्रवाई की जाएगी। साथ ही उन्होंने जनता से कोविड-19 के नियमों का पालन करने की अपील की है। तो वहीं दूसरी ओर पदवीधर मतदार संघ का नागपुर विभाग से भारतीय जनता पार्टी का गढ़ है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, इनके साथ ही कई दिग्गज नेताओं ने उसे कायम रखा है। ये जिम्मेदारी अब पक्ष के कंधों पर होने से पदवीधर तथा शिक्षकों की समस्याओं का निवारण करने के लिए हमारा पक्ष सदैव कार्यरत रहेगा, ऐसी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी के नागपुर पदवीधर मतदार संघ के उम्मीदवार और शहर के मेयर संदीप जोशी ने दी है। मागील 50 वर्षापासून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे। माननीय गंगाधरराव फडणवीस, त्यानंतर माननीय नितीनजी गडकरी यांचा 20 वर्ष हा गड राहिलेला आहे। आणि त्यामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, युवा मोर्चापासून तर महापौरापर्यंत ज्याला अनेक जबाबदाऱ्या पक्षांनी दिल्या, त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा मोठी संधी माननीय नितीनजींनी, माननीय देवेंद्रजींनी ही दिलेली आहे। आणि त्यामुळे दडपण नाही, परंतु जबाबदारी निश्चित आहे। हा मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ठेवण्याकरता सामान्य कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील, या सर्वांना सोबत घेऊन हा गड पुन्हा एकदा आमच्या ताब्यात राहील, याकरता आम्ही सारे मिळून प्रयत्नरत राहू। फार कमी अवधी राहिलेला आहे आणि मोठा विस्तारलेला मतदारसंघ। होय, 20 दिवस केवळ राहिलेला आहे। मतदारसंघ 6 जिल्ह्याचा आहे आणि त्यामुळे कोरोनासारखी महामारी देखील आहे, आणि त्यामुळे
यात मॅक्झिमम भर हा जो आहे हा डिजिटलायझेशनवरती आम्ही करू आणि डिजिटलायझेशनचा वापर करून त्या सर्व साधनांचा वापर करून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याकरता आम्ही सारेजण ताकदीने प्रयत्नरत राहू. क्या रणनीति होगी शिक्षा क्षेत्र से जुड़े अभिजीत बंजारी भी आपके साथ खड़े होंगे, कैसी नीति होगी? नहीं, अजूनपर्यंत आम्ही नीति किंवा प्लॅनिंग केलेलं नाही आहे. हा मतदारसंघ कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे आमचे पदाधिकारी संघटनेचे सर्व नेते बसून ठरवतील की कुठल्या पद्धतीने रणनीती करायची आणि कशा पद्धतीने पुढे जायचं. त्यांच्या मार्गदर्शनात, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढवू. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर हाइकुन इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.